क्राइम ब्रांच यूनिट टू ने नाइलोन मांझा पर कार्रवाई करते हुए लाखों रुपयों का मांझा जब्त किया है यूनिट दो को गुप्त रूप से एक मोबाइल नंबर मिला जिसे एक व्यक्ति नाइलोन मांझा की तस्करी करता था इस नंबर के जरिए पुलिस सुधांशु मोहतो तक पहुंची। पुलिस उसके पास से माल जब्त किया उसके कबूल नामे ऐसी पुलिस ने सावनेर और केलवत ऐसी क्रमशः राज बोंगाड़े और सौरभ पोहणिकर को गिरफ्तार किया हे दोनों भी मांजा की अवैध बिक्री करते थे पुलिस ने आरोपियों के पास से एक सो रोल जप्त जिसकी किंमत एक लाख रुपये की उपर बताई जा रही है काल दुपारी साधारणतः तीन चार वाजताच्या दरम्यान एक मोबाईल नंबर मिळाला गुप्त बातमीद्वारातून की या हा मोबाईल नंबर धारक मांजा विकतो आहे त्यावरून आम्ही त्या मोबाईल नंबरचे टेक्निकल डिटेल्स काढून त्या व्यक्तीचा शोध घेतला तर त्याच्या ताब्यातून आम्हाला काही मांजा मिळाला एक पाच चक्री मिळाली नायलान मांज्याची त्यानंतर त्या व्यक्तीला ताब्यात घेऊन अधिक विचारपूस करून ती लिंकअप जोडून काही मांज्या इथून रिकवर केला नायलॉन मांज्या आणि त्यानंतर त्या व्यक्तीला विचारपूस करून आ, जो उर्वरित मांजा आहे तो केळवद इथून नागपूर ग्रामीण इथून जप्त केलेला आहे तर हा जो व्यक्ती होता मोबाईल होल्डर त्याचं नाव होतं सि सिद्धांशु मोहन महतो हा महादुल्याचा राहणारा होता आणि त्या व्यक्तीच्या सांगण्यावरून आम्ही हा जो सावनेरचा राहणारा आहे राज जीवन बोंगाडे याला ताब्यात घेतलं आणि त्याच्यानंतर त्याच्या माहितीवरून जो आहे सौरभ पुरुषोत्तम पौनीकर राहणार केळवत याला ताब्यात घेतलं अशा प्रकारे तो एकूण एकशे एकोणसाठ नायलॉन चक्री ज्या आहे त्या ताब्यात घेऊन एक लाख च्या वरच मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलेला आहे कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ बी सी एन न्यूज नागपूर